नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण चुलीवरील कोल्हापुरी अंड्याचा रस्सा तोही अगदी गावरान पद्धतीने बनवतोय। चला तर मग अशा गावरान रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सुरुवातीला आता आपण अंडी उकडून घेऊयात। आता अंडी उकडेपर्यंत आपण ह्यासाठी लागणारा मसाला बघूयात। 2 चमचे जिरे, 4 चमचे पांढरे तीळ घेतलेत, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, 1 छोटा इथं तुकडा बघा, इथं मी खोबऱ्याचा घेतला आहे, हे सुकं खोबरं घेतलं आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 छोटा तुकडा इथं दालचिनीचा घेतला आहे, त्यानंतर 5 ते 6 लवंगा घेतलेत। हा सगळा मसाला आता मी पाट्यावरती वाटणार आहे। पाट्यावरच्या वाटण्याची चव खूप वेगळी आणि अगदी भन्नाट असते। तर आता हा मसाला आपण वाटून घेऊयात। तो वाटून घेणार आहोत। थोडंसं पहिला चेचून घेऊया, म्हणजे काय होतं हा सगळा मसाला घ्या। थोडा मसाला वाटून झाला, आता हे लसूण आणि हे खोबरं हे घेऊया। पहिल्यांदा की हे सगळं चेचून घ्यायचं। हे खोबरं, ही कोथिंबीर आणि हे आलेलं असून हे सगळं मी असं एक करून घेते। आणि आता हे आपण चेतूया सगळं। तर हा सगळा असा मसाला तयार झालेला आहे। हा थोडासा ओबडधोबड मसाला असतो, त्यामुळेच पाट्यावरच्या ह्या मसाल्याची चव काही वेगळीच असते आणि हा मसाला खायला पण खूप छान लागतो। तर मसाला तयार आहे, पुढची कृती करू। तर आता इथं बघा, अंडी जी आहे ती पूर्णपणे चांगली उकडलेली आहे। तर आता आपण ही अंडी सोलून घेऊयात। गावरान अंड्याचा रस्सा करण्यासाठी इथं मी 3 मोठे चमचे तेल घालून घेतले। तेल चांगलं तापल्यानंतर मी तेलामध्ये लगेचच 2 चमचे चटणी घातली। मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार गरम पाण्याचा वापर करणार आहोत, जेणेकरून आपल्या मस्तपैकीचा गावरान रस्सा झणझणीत अशी तर्री येईल। मस्त असा रस्सा पण बघा छान झालाय। अगदी तुम्हाला दणकून अशा मस्तपैकी रश्याला उखळी आलेली आहे। भरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि आपला कोल्हापुरी गावरान अंड्याचा रस्सा तयार आहे। आता आपण लगेचच चुलीवरची भाकरी बनवूया।
मातीची भांडी, त्यात पाटावर वाटलेला मस्तपैकी मसाला आणि छान चुलीवरचं जेवण, अगदी मस्त असा बेत जमलाय. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मला खात्री आहे तुम्हा सर्वांना ही रेसिपी नक्की आवडेल. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर मला कमेंटमधून कळवायला पण विसरू नका.